सोमवार को आयोजित पत्रकार परिषद में पेगासस मुद्दे पर बात करते हुए कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंडे ने कहा कि पेगासस ये मुद्दा बहुत गंभीर है, इसे किसी भी व्यक्ति की निजी जिंदगी के बारे में बातें पता चलती है। हम महाराष्ट्र में गुजरात का ये स्पाइंग मॉडल नहीं चलने देंगे, ऐसा भी इस वक्त उन्होंने कहा। साथ ही मांग की कि इस मामले में आरोपियों पर जल्द से जल्द कार्रवाई की जाए। पेगासस यह मुद्दा बेहद ही गंभीर है और इसे लोगों की निजी जिंदगी में एक गहरा असर पड़ता है, ऐसा सोमवार को आयोजित पत्रकार परिषद में बात करते हुए कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंडे ने कहा। इस दौरान आगे बात करते हुए उन्होंने कहा कि जब जब कोई महत्वपूर्ण मुद्दा उठा है तब तक फोन टैपिंग की गई है, जो कि सरासर गलत है। वही कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले और उनके मित्र की भी जो बातें सुनी गई है वो बेहद ही गंभीर है। यह मुद्दा उनकी ओर से अर्थसंकल्पीय अधिवेशन में उठाए जाने की भी उन्होंने बात कही। संजय पांडे डीजीपी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि त्या समितीने रिपोर्ट दिल्यानंतर हे गुन्हे दाखल झालेले आहेत। आमचं म्हणजे काँग्रेसचं असं मत आहे की हे गुन्हे फक्त रश्मी शुक्लावर दाखल होण्याचं कारण काय, याच्यामध्ये जे जे लोक इन्वॉल्व्ड असतील ते किती मोठे का असेना, त्यांनी फार मोठा गुन्हा केलेला आहे। हा मूलभूत हक्कांवरची गदा आहेच आणि ही जर सवय लागली तर लोकशाही धोक्यात येईल, कारण हा लढाई लोकशाहीचा आहे, एकट्या नाना पटोलेंसाठीचा लढा नाही आहे, हा लढा लोकशाहीचा आहे। आज राजकारणी आहेत, पत्रकार आहेत, जे जे विरोधात बोलतात ते आहेत, उद्या सामान्य माणसाची अशा पद्धतीनं पाळत ठेवून सामान्य माणसाच्या राजकीय वर्तणुकीवर तो कसा मतदान करतो तो काय करतो इथपर्यंत ही गळचेपी होऊ शकते हे जगानं अनेक हुकुमशाच्या संदर्भात बघितलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये हे गुजरात मॉडेल, स्पाईंगचं गुजरात मॉडेल आम्ही चालू देणार नाही। रश्मी शुक्लांनी पुन्हा एक काम केलं, त्यांनी 2020 साली जे काही फोन टॅपिंग केलेलं होतं तो अहवाल सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दिला होता, तो अहवाल त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्याकडे दिला। ऑफिशियल सिक्रेट ॲक्टमध्ये हा त्यांना अधिकार होता का असं करण्याचं काम, मग हा सगळा राजकीय डाव आहे का की आज आपण सगळ्या केंद्रीय संस्था CBI असेल, ED असेल, इन्कम टॅक्स असेल, याचा मोठ्या प्रमाणावर राजकीय वापर होत असताना या सगळ्या लोकशाहीच्या संस्था बटीक बनवण्याचा, राजकीय पक्षाचं सरकार आहे त्याचं बटीक बनवण्याचा जो काम सुरू आहे ते काम थांबलं पाहिजे। याच्यामध्ये कितीही मोठा माणूस असो तो, मग तत्कालीन गृहमंत्री मुख्यमंत्री का असेना, यांच्या सगळ्यांचा काय काय हात आहे तो तपासला पाहिजे। आणि या संदर्भातली मागणी काँग्रेस येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा उपस्थित करणार आहे, याची चौकशी व्हावी आणि ज्या कोणी लोकशाही चिरडण्याचं काम केलेलं आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी आमची महाराष्ट्र शासनाकडे काँग्रेसची मागणी आहे। इस वक्त आगे बात करते हुए उन्होंने कहा कि सभी आरोपियों को जल्द से जल्द पकड़ा जाए और उन पर कार्रवाई की जाए। साथ ही कहा कि हम महाराष्ट्र में गुजरात का ये स्पाइंग मॉडल नहीं चलने देंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार BCN न्यूज नागपुर।